प्रवासी बस थेट गोदापात्रात शिरल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या गाडगे महाराज पुलाजवळ ही घटना घडली. ही बस बाहेरील राज्यातील असून पर्यटक 25-30 त्यात होते. बस पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली. प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आलंय. थेट नदीपात्रात ही बस शिरली. ही बस बाहेरची असून बाहेरच्या राज्यातली आहे. यात 25-30 पर्यटक प्रवास करत होते. बस पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे